देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. रक्षा खडसे आहेत माझ्यासोबत. ताई, काल मी तुमचा इंटरव्ह्यू केला होता खासदार रक्षा खडसे म्हणून, आज मी मंत्री रक्षा खडसे म्हणून तुमचा इंटरव्ह्यू करतोय. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मंत्री म्हणून काल तुम्ही शपथ घेतली आणि अगोदर तुम्ही समोर बसत होत्या, काल तुम्ही स्टेजवरती होत्यात, काय भावना होत्या? बघा, तुम्ही काल जरी खासदार म्हणून माझा इंटरव्ह्यू घेतला ना, आज मंत्री म्हणून, पण मी रक्षा खडसेच आहे. त्याच्यात खासदार किंवा मंत्री, ठीक आहे, ह्या एक हे पद आहे नक्कीच, जे आपल्याला सन्मानाने मिळाले असतात, पण त्याच्यामुळे माझ्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातलं नाही आहे. जशी आधी होती तशीच आजही आणि उद्या पण मी राहील. नक्कीच कालचा प्रसंग हा माझ्यासाठी खूप ऐतिहासिक प्रसंग होता, कारण की आज एवढ्या मोठ्या देशाचं मंत्री बनणं, आज एवढं सन्मानाचं पद आदरणीय मोदी साहेबांनी आमच्या सगळ्या नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकून मला दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल की 2014 जेव्हा पहिल्यांदा दिल्लीमध्ये पाय ठेवलं, त्यावेळेसच मला खूप अभिमान वाटायचं की मला मोदी साहेबांसोबत काम करायला संधी मिळणार आहे. कारण की आज शेवटी प्रत्येक पक्षाची वेगळी विचारधारा आहे. ज्या पद्धतीने आदरणीय मोदी साहेब, आमचे सगळे नेते मंडळी ह्या देशाचं विजन घेऊन पुढे काम करताय, तर मी पण त्या विचारांची आहे. आणि मला ह्या गोष्टीचं खूप आनंद आहे की 10 वर्ष मोदी साहेबांसोबत खासदार म्हणून काम केलंच, पण आज एक पाऊल मी पुढे टाकलेलं आहे त्यांच्यामुळे, सगळ्या जनतेमुळे, की ह्या देशाच्या सेवा करण्यासाठी अजून चांगली संधी मला मिळेल. आणि मी पूर्ण प्रयत्न करेल की आदरणीय मोदी साहेबांचे हात कसे मजबूत होतील आणि आपल्या देशाच्या सेवेसाठी मला कसं जास्तीत जास्त काम करता येईल. मी जसं म्हटलं तुम्हाला की यापूर्वी 2 शपथविधी सोहळ्याला तुम्ही खासदार म्हणून समोर होतात, काल तुम्ही स्टेजवरती होतात, काही दडपण होतं काय किंवा मनात भावना काय होत्या त्या क्षणावर तुमच्या? बघा, दडपण तर नक्कीच होतं, कारण की असं 10,000 लोकांसमोर बोलणं आम्ही, कारण आता जेव्हा आपण काय म्हणतो प्रचार करायचो तेव्हा 10-10, 15-15, 20-20 हजार लोकांसमोर आम्ही भाषणं द्यायचो, पण इथे 8,000 लोक होते, पण सगळे प्रतिष्ठित लोक होते. आज देशातलं सगळं मंत्रिमंडळ होतं, आदरणीय मोदी साहेब, अमित शाह, सगळे मोठे मोठे नेते आज व्यासपीठावर होते, तर नक्कीच दडपण होतंच, पण देवाला प्रेयरही करत होती की एक चांगलं माझं इथे शपथविधी ही प्रक्रिया सगळी पार पडली पाहिजे. एक प्राऊड फिलिंग पण होती की चला आपण देशासाठी आणि देशाच्या कार्यासाठी एक मेन टीममध्ये आता आपण सामील झालेलो आहोत, त्याचा आनंदसुद्धा मनामध्ये होता. कारण की राजकारणाची सुरुवात मी, ठीक आहे, नाथाभाऊंची सून आहे, पण कधी सून म्हणून त्याचं काही मी पदाचा गैरवापर कधी केला नाही, किंवा एक जस्ट मला पद पाहिजे आहे म्हणून मी राजकारणात कधी राहिली नाही. एक समाजकारणाची आधीपासून आवड होती आणि मी नेहमी राजकारण ह्याच अनुषंगाने घेतलं की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे, एक आपल्याला चांगली संधी आहे की ह्या पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपलं समाजकारण आपल्याला करता आलं पाहिजे, ह्या देशाची सेवा करता आली पाहिजे, जनतेची सेवा करता आली पाहिजे. आणि आजही तीच भावना मनामध्ये आहे आणि उद्याही तीच भावना मनामध्ये राहील. आणि ह्या देशाच्या विकासासाठी, देशाच्या सेवेसाठी जे काही मला करता येईल तेवढं मी पूर्ण 100% करायचा प्रयत्न करेन. काल 10,000 लोक समोर होते, घरचे बरेच लोक आले होते, पण या महत्त्वाच्या क्षणाला तुम्ही कोणाला मिस केलं का काल? कारण इतका मोठा सोहळा, आनंदाचा सोहळा तुमच्या आयुष्यातला. बघा, आयुष्यामध्ये असे खूप जवळचे लोक असतात, नक्कीच ते माझ्यासोबत नव्हते. आज निखिल नाही आज परिवारामध्ये, आज त्यांची पण उणीव आम्हाला जाणवते, नेहमीच जाणवते. ते काही काल नाही, पण काल एक महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण होता, तर जास्त ह्या सगळ्या गोष्टी जाणवत होत्या. पण आज परिवारातलं एक जरी सदस्य नसेल तर तरी मी बघितलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे की कशा परिस्थितीमधनं जावं लागतं. पण ठीक आहे, आता परिस्थिती आहे ती काय आपण काही बदलू शकत नाही, पण तरीसुद्धा आज बाबा असतील, माझ्या सासूबाई असतील, माझे मम्मी पप्पा असतील, बहिणी असेल, भाऊ असेल, इकडे नणंद असेल, मुलं असतील, आज सगळा परिवार त्यांना जसं माहीत पडलं ते माझ्यासाठी जसं ॲडजस्ट, म्हणजे जसं जे काही भेटलं त्याने आले ते इथपर्यंत पोचले मला आशीर्वाद देण्यासाठी, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जो आमचा मागचा ग्रुप होता, सगळे जे आमचे ज्येष्ठ सगळे खासदार होते, दानवे साहेब असतील, कपिल पाटील काका असतील, त्याच्यानंतर आपले भामरे साहेब असतील, आपले हिनाताई असतील, प्रीतमताई असतील, सुजय सुजयदादा असतील, जी जुनी मंडळी होती त्यांना
संजय पाटील काका असतील, सगळ्यांना मी खूप मिस करत होते. म्हणजे मी परवा इथे आल्यापासनं ते डोक्यात होतं की बाबा सगळे जवळचेच लोक थांबून गेले तर आता कसं पुढे होणार, कारण की आम्हाला सगळ्यांना एकमेकांची सवय झाली होती, नेहमी सोबत राहायचो. जे आदरणीय दानवे साहेब असतील, कपिल पाटील काका असतील, आमची नेहमी मुलगी म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली, इथे आम्हाला सांभाळलं. सगळी बाकीचे आमचं जेवढं ग्रुप आहे, सगळे मित्रमंडळी, आम्ही सगळे परिवार म्हणून इथे नेहमी राहिलो, तर त्यांना पण खूप काल मिस केलं. आणि असे अनेक अजून जवळचे लोक आहेत, त्यांना पण मी खूप मिस केलं. पण ठीक आहे, आता ते नाही येऊ शकत, पण ते जिथे होते तिथे राहून त्यांनी मला खूप खूप शुभेच्छा दिल्या. रावेरच्या जनतेने तुम्हाला तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे, रावेरला कधी जाणार आहात आणि कसं म्हणजे तिकडे गेल्याच्यानंतर तुमच्या स्वागताचा काही चर्चा रावेरच्या मतदारसंघात येईल तुमच्या कार्यकर्त्यांशी तुमची? बघा, हे जे काही आहे हे सगळे जनतेचंच आहे, याच्यात जनतेचंच खूप मोठं योगदान आहे. कारण की आपण बघितलं असेल की सुरुवातीपासनं, म्हणजे मला तिकीट मिळण्यापासनं जनतेचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये राहिलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या मतांनी निवडून मला दिलेला आहे. मलाही वाटत नव्हतं की ह्यावेळेसची परिस्थिती खूप वेगळी होती, तर मलाही वाटत नव्हतं की एवढं मोठं लीड मला मिळेल. पण आज खरोखर जनतेचे खूप मनापासून मी आभार मानते की त्यांनी माझ्यावरचा भरोसा हा कायम ठेवला. आदरणीय देवेंद्रजी असतील, बाळकुळेसाहेब असतील, गिरीशभाऊ असतील, यांनीसुद्धा खूप मदत मला ह्या सगळ्या काळामध्ये केली. परिवाराचे लोक सोबत राहिले, नाथाभाऊंनीसुद्धा माझ्यासाठी ह्यावेळेस स्वतःहून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे येऊन काम केलं. आणि जनता तर आहेच, नक्कीच त्यांच्यामध्ये जाण्यासाठी मी पण उत्सुक आहे, पण आता ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी इथून केल्यानंतर जाऊ तिकडे. शेवटचा प्रश्न विचारत होता, सामना जे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्यामधून असं म्हटलेलं आहे की रक्षा खडसेनं ज्या प्रकारे मंत्रीपद दिलेलं आहे ते मंत्रीपद बघता देवेंद्र फडणवीस असतील किंवा गिरीश महाजन असतील या दोघांनाही चपराक आहे रक्षा खडसेंचं मंत्रीपद, म्हणजे हे चुकीचं आहे. तुम्हाला मी सांगते, बघा की मागचा जो आपण काळ बघितला असेल 4 वर्षाचा, की जेव्हा नाथाबाऊंना काही त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे राष्ट्रवादीत जावं लागलं, त्यावेळेस मला सगळ्या पक्षाच्या लोकांनी परिवार म्हणून मला सांभाळलं. ठीक आहे, आज परिवार म्हणून नाथाभाऊ आम्ही सगळे एक जरी असलो, पण आज साहजिक आहे, आज आत्तापर्यंत मी नाथाभाऊंनी मला इथपर्यंत आणलं, आज तो माझा बॅकबोन होता. आज जर ते दुसऱ्या पक्षात गेलं तर मलाही बऱ्याचशा अडचणींना सामोर जावं लागलं. पण त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजीच होते की त्यांनी मला विश्वास दिला की रक्षा आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, तू काही काळजी करू नको, तुला जर ह्या पक्षात थांबायचं असेल तर प्रामाणिकपणे व्यवस्थित काम कर. आणि मी ह्या विचारांची आहे की मी माझी राजकीय सुरुवात ही भारतीय जनता पार्टीपासून झालेली आहे. आज भारतीय जनता पार्टीचे विचार घेऊन मी माझं आयुष्य पुढे चालवते, माझं राजकीय जे करिअर आहे मी करते आहे. आणि जी आयडियोलॉजी आहे ती माझ्या मनाला ॲक्सेप्ट आहे, तर म्हणून मला भारतीय जनता पार्टीमध्ये राहायचं होतं. खासदार की मला मिळो की नाही मिळो हे आधीपासनं माझं ठरलेलं होतं की मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून जरी मला पद मिळालं तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. बघा, सगळे पद काढू शकतात, पण कार्यकर्ता म्हणून नाही कोणी तुमच्याकडनं पद काढू शकत. तर मला तेवढा विश्वास होता की मला कार्यकर्ता म्हणून का होईना, मला काम करायचं आहे पक्षासाठी आणि मी ते काम करत राही. पण तरीसुद्धा आदरणीय देवेंद्रजीने माझ्यावर विश्वास दाखवला. आज त्यांच्यावर काही कमी प्रेशर माझ्या संदर्भातलं नसेल अशातलं नाही आहे, पण तरी त्यांनी सगळ्यांना सांगितलं की रक्षाला आम्ही संधी देऊ आणि तिला निवडून आणू. तसंच आदरणीय गिरीशभाऊ असतील, आज नाथाभाऊंचे आणि गिरीशभाऊंचे कितीही टोकाचे जरी वाद असतील, पण कधी नाथाभाऊंनीसुद्धा आणि कधी गिरीशभाऊंनीसुद्धा माझ्या बाबतीमध्ये कधी दोघांनी राजकारणमध्ये नाही आणलं. नाथाभाऊंची तर नक्कीच मी सून आहेच, पण गिरीश काकांनीसुद्धा मुलगी म्हणून मला नेहमी पुढे ठेवलं. म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कधीच नेते मंडळींनी मला कधी मध्ये आणलं नाही. जे मी कार्य केलं त्या कार्याचं नक्कीच मला माझं योगदान जे काही मी पक्षासाठी दिलं छोटं असेल, पण त्या कार्याची पावती मला नक्कीच त्यांनी दिलेली आहे. म्हणून जे काही सामन्यामध्ये लिहून आलेलं आहे तसं नाही, कारण की जोपर्यंत मी माझ्या भावना स्पष्ट करत नाही तोपर्यंत कोणाला अधिकारच नाही की कोणी आपल्या त्यांच्या भावना अशा पद्धतीने मांडतील. आज देवेंद्रजी आमचे नेते आहे आणि नक्कीच आज ते मोठे भाऊ म्हणून, एक छोटी बहीण म्हणून त्यांनी माझी जबाबदारी घेतलेली. आणि आज आपण बघतोय की आज बऱ्याच चर्चा होत्या राज्य
राज्यभरामध्ये की रक्षा खडसेला नाथाभाऊंमुळे संधी मिळणार नाही किंवा रक्षा खडसे एन सी पीमध्ये जातील. आज एवढी परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आज मंत्रिमंडळासाठी पण आज त्यांचं योगदान आहेच. आपलं देवेंद्रजी असतील, बावनकुळेसाहेब असतील, गिरीशभाऊ असतील, राज्याच्याही नेत्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहेच. आज बावनकुळेसाहेब असतील, आज अध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्यावर भरोसा दाखवला, आज पाहिजे ती सगळी मला मदत केली. त्याच्यामुळे असं पक्षातल्या लोकांनी मला कधी दूर केलं नाही, नेते मंडळीने. मी स्पेसिफिक सांगेल की नेते मंडळीने मला कधी दूर केलं नाही. ठीक आहे, स्थानिक पातळीवर काही थोडे आमचे वादविवाद असतील तर तो विषय वेगळा आहे, तो किरकोळ विषय, पण नेते मंडळींनी मला कधी दूर केलं नाही आजपर्यंत. शेवटचा प्रश्न ताई, नाथाभाऊ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजूनही आहेत, भाजपमध्ये ते येणार अशी चर्चा होती, नाथाभाऊ कधी येणार भाजपमध्ये? ते बघ आता कळेल सगळं, आता परिस्थिती कशा येतात काय येतात. शेवटी नाथाभाऊंचं ते व्यक्तिगत निर्णय आहे, त्यांनी माझ्यासाठी काम करायचा शब्द दिलेला होता, त्यांनी तो शब्द पाळलेला आहे. आता पुढचं त्यांचं काय धोरण आहे ते स्वतःच सांगू शकते. धन्यवाद ताई, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा म्हणते. धन्यवाद. या रक्षा खडसे होत्या आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सामनामधून जी टीका करण्यात आलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. सोबतच नाथाभाऊंचा जो निर्णय आहे तो व्यक्तिगत निर्णय आहे, त्यामुळं नाथाभाऊ कधी भाजपमध्ये येतील हे तेच सांगू शकतात अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.